नमस्कार मित्र हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय घायाळ ही दस काकडे यांची कादंबरी आणि आज या घायाळचा भाग पाचवा बेल्हेच्या बाजारात हॉटेलचा माल आणि माल आणण्यासाठी गाडीवान बाळा सकाळीच हॉटेलपुढे हजर झाला काल रात्री गोविंद गाडीत न उतरवताना बैल उधळले आणि गाडीवानाच्या हातातनं गोविंदचे पाय सुटले होते गोविंदचा धूड अंगावर घेऊन बैजू खाली उताणी पडली होती तिच्या अंगावर गोविंद त्यानंतर काय घडलं ते गाडीवानाला माहीत झालं नव्हतं तो आपली गाडी घेऊन सरळ आपल्या वस्तीवर गेला होता कोण गाडीवान बाळा वय बैजू गाडीवानावर डाफरली बोला की हॉटेलवाले बाई त्या हॉटेलवाल्या बाई गेल्या गाडी खाली हो काय बोलताय काय तुम्ही बाई काल रात्री हे काळूखात गोविंदाला मी बगलत हात घालून ओढत असताना तू त्याचे पाय धरले होते गोविंदाला खाली उतरवायला तू मला मदत करत होता अ खरं आहे की मी तुम्हाला मदत केली की तुम्ही गोविंदाला कसं सावकाश खाली घेतलं हे मी गाडी घेऊन जाताना बघितलं की गाडीवान बाळा जरा लबाड शब्दात बोलला गाडीवान वाळ्या तू बैलांना जाणून बुजून पळावलं त्यामुळं गोविंद खाली आदळला जावा आणि मी कोलमडून खाली पडावी काय खरं आहे का नाही सांग ना ना की ओ आईच्या मी कशाला तसं बैल पळवीन त्यांनी आपल्या गळ्याला हात लावून आईची शपथ घेतली त्या दोघांचा संवाद चाललेला असताना तिथे गोविंद आला त्याला बघताच गाडीवाल्या बाळानं डावा डोळा बारीक केला गोविंदानं त्याला डोळा मारला आणि तो बेरकीपणानं हसला गोविंदनं गाडीवान बाळाला हाताशी धरलेलं होतं गोविंद नारायणगावच्या रानापासून बैजूसाठी मनातून हल्ला होता तिच्यासाठी त्याच्या काळजात खळबळ माजली होती पण ती लग्न झालेली आहे तिला मूल आहे हे ऐकल्यावर तो जरा ठेचाळला होता असल्या तरुण लेकूरवाळ्या स्त्रीच्या मागे लागणं काही खरं नाही हे त्याला पटत होतं पण तिची ओढ तिचं आकर्षण त्याच्यातल्या तरुण पुरुषाला गप्प बसू देत नव्हतं म्हणून तो तिच्याजवळ राहू पाहत होता आपल्या संरक्षणासाठी तिला तो आवश्यक वाटत होता तिच्या हॉटेलसाठी त्यानं रात्रीचा दिवस करून भेंडाच्या विटा पाडल्या होत्या तिला भुजिंग पकडू लागायलाही तो मदत करत होता तिने त्याला रात्रीचं राखण्यासाठी कुऱ्हाड उशाला घेऊन झोपायला सांगितलं होतं त्यानं तेही काम मोठ्या संयमानं केलं होतं तिच्या अंगझटी येण्याचा त्याने कधीही प्रयत्न केला नाही त्यांनी तिच्या वयाचा प्रश्न काढला तेव्हा तिनेच त्याला ती त्याच्यापेक्षा मोठी असल्याचं सांगितलं होतं आणि तो आपल्याला धाकट्या भावासारखा असल्याचं तिनं सांगताच तो मनातनं जरा चढफडला पण त्याला लगेच मनातलं काही बोलता येत नव्हतं आपण तिचा विश्वास संपादन करून हळूहळू तिला जिंकू तिला आपल्याबद्दल आकर्षण वाटेल अशी टॅक्ट मग तो शोधायला लागला हॉटेलसाठी त्यांनी भेंडं पाडलं हॉटेल बांधायला तो फुलारला तिच्या हॉटेलसाठी अक्षरशः तो झिजला हॉटेलात माल भरण्यासाठी म्हणून तो नारायणगावच्या मोटार ट्रान्सपोर्ट कंपनीत हमाल म्हणून काम करत राहिला एक दिवस तरी ती आपल्यावर खुश होईल त्याच्या अंगावर कपाट पडलं तो शहा डॉक्टरांच्या हॉस्पिटलात ॲडमिट झाला तेव्हा बैजू हळहळली सावळाला पाठीशी घेऊन ती भेटायला आली त्याला खोडदलं तिने नेलं त्याच्या हातापायाची पाठीची तिने मॉलिश केली त्यावेळी तिच्या स्पर्शाने तो बेभान झाला होता बैजूची पण अवस्था नाही म्हटलं तरी धोलायमान झाली होती पण ती स्वतःला सावरत होती त्याचा मोह म्हणजे पाप आहे हे ती स्वतःला सांगत होती त्यावेळी त्याचा तोल गेला असता किंवा तिचा तोल गेला असता तर दोन शरीरात ठिणगी नक्की पडली असती आणि मग दोघेही एक झाले असते पण गोविंदाला वाटत होतं आपण स्वतःहून चाल करणं काही ठीक नाही बैजूला वाटत होतं त्याच्याबद्दलचा मोह ठीक नाही कारण त्याला आपण धाकटा भाऊ मानला आहे आपला तो राखणदार आहे किती रात्री त्याने आपली राखण केली आहे धनाशेठ आपल्याशी लाळघोटेपणा करायला लागला तर गोविंदनं त्याला त्याची जागा दाखवली त्याला जवळ येऊ दिलं नाही खरं म्हणजे बैजूच गोविंदला पाहिजे होती धनाशेठच्या पैशानं ती त्याच्याकडे ओढली जाऊ नये असं त्याला वाटायचं गोविंद नारायणगावला अपघातात सापडल्यानंतर मात्र त्याला समजून चुकलं की धनाशेठची मदत हॉटेलसाठी घेतल्याशिवाय पर्याय नाही आपण कधी कष्ट केलेले नाहीत आरामात खाऊन आपलं शरीर माजलं आहे आणि ह्या माजलेल्या शरीराला फक्त फुकट खायचं माहिती आहे म्हणून तर आईबापाचं आणि आपलं पटलेलं नाही बैजूशी आपण पटवून घेतलं त्याला कारण तिच्याशी वाटलेला मोह तिचं वाटलेलं आकर्षण तिची त्याला जब्बर ओढ वाटली होती बैजूजवळ आपण कितीतरी दिवस राहिलो पण तिने स्वतःच्या भावना कधी आपल्याजवळ व्यक्त केल्या नाहीत भावा बहिणीचं नातं ती पुढे करत राहिली त्या पवित्र नात्याच्या ढालीखाली ती लपत राहिली दोघात त्या नात्याची भिंत उभी करत राहिली त्याची नजर वेगळी वाटली तर ती मान फिरवत होती आपल्याला त्याच्याविषयी वेगळं वाटतंय हे ती दाखवत नव्हती सावळा आठ महिन्याचा पोटात असताना तिच्या नवऱ्याला महारोग झाल्यानं तो पाळाला तो जाऊन अवघी दोन अडीच वर्ष झाली होती गोविंदला आपल्याविषयी काही वेगळं वाटू नये म्हणून तिने नवऱ्याची आठवण करून दिली होती आपला नवरा त्याच्यापेक्षा कितीतरी देखणा तब्येतीनं चांगला असल्याचं तिने त्याला सांगितलं होतं म्हणजे तो आपल्या नवऱ्यापेक्षा एकदम खुजा असून त्याच्यावर तिने फिदा व्हावं असं गोविंदात काही नाही हे त्याला ती सुचवत होती पण तरी गोविंदच्या मनातनं ती जात नव्हती नवऱ्याला महारोग झाल्यानं त्याचा देखणेपणा त्याची शक्ती यांनाच ग्रहण लागलं होतं बैजूच्या बापानं नागराजाचा दंश अंगात खोलवर घेतला तर त्या विषयानं महारोग जाण्याचा मार्ग सुचवला होता पण त्याला तो मार्ग पसंत पडला नव्हता तो सरळ निघूनच गेला होता त्याच्या जाण्यानंतर बैजूला पोटातला आठ महिन्याचा गर्भ पाडता येणं शक्य नव्हतं त्याला जिपा जीवापाड ती जपली मुलगा जन्माला आला तेव्हा ती आनंदली आता जगण्याचा अर्थ तिला मिळाला होता नवऱ्याची साथ सुटली हरकत नाही पण पोरासाठी आपण जगायला हवं सावळासाठीच मग ती जगायला लागली तोच तिचा आधार होता त्यात तिला सोबत गोविंदाची मिळाली त्याचा चांगला आधार वाटला होता आपला राखणदार म्हणून तो तिला हवा होता पण त्याचा आधार तिला संशयास्पद वाटावा असा अलीकडे तिला अनुभव यायला लागला होता तेव्हा मात्र ती सावध झाली होती त्याला हॉटेलच्या बाहेर झोपायला लावत होती त्यामुळे गोविंद चडफडत होता अटेलवाले बाई गोविंदला बाजारासाठी गाडी भरून द्या गाडी तट्ट्यापर्यंत भरून द्या चांगला समदा माल खपवायला मी मदत करतो त्याला गाडीवान बाळा बोलला बैजून बैलगाडीवाल्याकडे बघितलं तो बैलगाडीवाला गोविंदची खुशामत करण्याचा पवित्रा घेत होता गाडीवान काल बोरीच्या आठवड्याच्या बाजारात गोविंदनं सगळा माल खपावला काल खोडत गावात आलंदी गावाला जाणारी वारकऱ्याची दिंडी आली दिंडी संध्याकाळपर्यंत गावात राहिली तोपर्यंत यातल्या हावश्या गावश्याने सगळं हाटील खाली केलं किंवा हो। बेललेला न्यायला हाटीला तर माल आहे कुठं तिने त्याची हवाच काढण्यासाठी म्हटलं ते ऐकलं आणि गाडीवान बाळाच्या थोबाडात मारल्यागत झालं आपल्याला गोविंदापासून तोडण्यासाठी हे बैजू बोलणे बोलती आहे याची त्याला खात्री पडली गोविंदा तिथे होता पण बोलणार काय बैजू बाजारापुरता थोडा बी माल नाही वय गोविंद तिची नजर टाळत बोलला तुझी दारू उतरली का नाही रातची रात्री तू दारूत काय काय बडबडला बाड़ आठवते हो का तुला म्हणजे मी रात्री काय दारू पिऊन आलतोय गाडीवाना समोर तो बैजूला म्हणाला हे तू मला विचारतो मग कोणाला विचारू गाडीवान बाळ्याला विचार की उंदराला मांजर साक्ष मानतात ना हॉटेलवाले बाई मला कशाला गोविंदाच्या पंक्तीला पासवताय मी आपला गरीब गाडीवान तू आणि गरीब गाडीवान अरे खाल ना पाताळ धुंडी तू तुम्ही तू। दोघांनी काल जो डाव केला तो मला आत्ता उशिरा कळतोय आम्ही दोघं मिळून डाव खेळलो कसला डाव खेळलो सगळं समजून उमजून गोविंद बोलला गोविंद गाडीवाल्याची गोष्ट वेगळी काय झालं तरी हा गाडीवाला मला पारख आहे पण तू मला भावासारखा भावासारखा तुला मी सांभाळला ताटातला घास मी तुला देते प तू ज्या ताटात जेवला त्याच ताटात तू वाकायला निघाला अरे कुठं फिरशीन हे पाप अगं बैजू मी तुझ्याशी धाकट्या भावासारखा वागत आलोय की गळ्याची शपथ घेऊन सांगतो का अरे तुझं चळीन ठीक नाही दिसत मला आपलं वागणं बैजूच्या लक्षात आलंय याची कल्पना येताच या गोविंद गाडीवान बाळाला बोलला बाळा गाडीवान जातो आज मला नाही यायचं बेल्याच्या बाजाराला जातो आज तरी मी काही येत नाही अरे तू आजच काय कधी नाही आला बाजारला तर माझं काय अडतोय गावात दुसरा हॉटेल उभं राहतोय सुखाचं उगुल्याचं त्याच्या आठवड्याच्या बाजाराचं मला भाडं मिळणार आहे अरे तुझ्यापेक्षा त्याच्याकडनं मी दोन रुपये भाडं कमी करेल काय तू बस गावातल्या गावात या बैजूचं भजन बाटाटे एवढे तळत अरे जा र तू कशाला त्याला पिना मारत बसलाय चल बैजू गाडीवान बाळाला बोलली ए हॉटेलवाल्या बाय तुझा रुबाब नाही पाहिजेला तू आजशील मोठी हॉटेलवाली तर त्या धानाशी अटला मला नाही बरं का गाडीवानानं तिला लागेल ला असा आवाज दिला ताडकन बैजू उठली तिने गाडीवानाचं थोबाडच फोडलं बैजूला अजून असं कोणी अपमानाचं बोलणं केलेलं नव्हतं कोणी तिला थोडा जरी त्रास दिला तरी गोविंद उसळला जात होता पण तोही आत्ता निमुटपणे गाडीवानाचं बोलणं ऐकून घेत होता कारण आत्ता तो चांगला पेचाच सापडला होता त्याच्या बाबतीत बैजूकडून नको ते घडलेलं होतं पण बैजू त्याला तोडून बोलली नव्हती त्याच्याच भविष्याविषयी बोलत होती गोविंद तू असं ह्या गाडीवान बाळाचा थॉबाड फोड बघ कसा माझ्या धानाशेडचा चिक्कूल फेकतोय तू कसं सहन करतो रे हे अरे गोविंद मला कसं बोलील माझं का थॉबाड फोडीन तो त्यानंच मला धानाशेडची आणि तुझी नको ती गोष्ट सांगितली गाडीवान बाळानं बैलावर चाबूक उडवत म्हटलं आणि मग तो तिथे थांबलाच नाही गाडीची बैलं उडवत गेला बैजू पुन्हा आपलं थोबाड फोडेल ही भीती त्याला वाटली होती बाळा गाडीवानाला या गोविंदनं आपल्याविषयी आणि धनाशेडविषयी सांगितलं काय सांगितलं त्याने गाडीवानाला तिने सरळ गोविंदाची कॉलरच धरली गोविंदच्या डाव्या उजव्या मुस्कटात त्याने फाड फाड भडकावल्या आणि मग ती तशीच आपलं डोकं गच्च धरून हॉटेलात पळाली तिला तिचा धनाशेडशी जोडलेला संबंध आवडला नाही त्यात गोविंदनं तिच्या शरीराशी मांडलेला तो पापाचा खेळ आपल्या एवढ्या मुस्काटात फाड फाड आहे पण आपण बैजूचे मारणारे हात का पकडले नाहीत का आपण तिला तिच्या मारण्याचा जाब विचारला नाही आपली चूक झाली म्हणून आपण सहन केलं काय काल दारूचा पहिला ग्लास ओठाला लावला तेव्हा आपण अपन आपले अपन राहिलेलो नव्हतो गाडीवान बाळानं धनाशेठचा विषय काढला होता धनाशेठ रोज रात्री काळोख पडला की स्पेशल चहा प्यायला येतो हे आपण गाडीवान बाळाला सांगितलं आणि मग त्यावरून नको ती अक्कलसुद्धा पाजळली तो नको ते बरळला तो, तो बोलला होता गोविंद धनाशेठ स्पेशल चहा प्यायला अंधारात येतो तेव्हा तू कुठं असतो तो जवळ असतो ना अरे मी सावळाला घेऊन बाहेर वाट्याव असतो सावळाला आबाळातल्या चांदण्या दाखवत असतो त्याला एखादं गाणं म्हणून दाखवत असतो अरे सावळा माझ्याजवळ चांगला राहतो ना ना नाही बाहेर तुझ्याजवळ सावळा राहतो आणि दानाशेटात बैजूजवळ राहतो काय मानला तू काय मानला तू दारू जास्त झालेला गोविंद त्याला म्हणाला गाडीवान बाळा दारू प्यायचा पण त्याचं पोट म्हणजे भाला मोठा रांजण त्या पोटाच्या रांजणात कितीही दारू गेली तरी त्याला ती चढत नसायची तो चांगला शुद्धीवर राहून गोविंदाला बेहकावू लागला हे बघ गोविंदा तू दानाशेटला हटेलात यायचं बंद करून टाक धानाशेठ हॉटेलात रात्री येतो म्हणून बैजू तुला सावळाला घेऊन बाहेर पाठवते धनाशेटला हॉटेलात यायचं बंद कर ना म्हणजे बैजू तुझ्या गळ्यात पडन अरे एवढी देखणी जवान बैजू तुला भेटली तर काय अरे लग्नाची गरजच नाही तुला पण ती एका मुलाची आई आहे अरे जवान आणि देखणी बाई एका मुलाची आई असली तरी काय फरक पडतो आहे तिचा देखणेपणा महत्वाचा आहे पण बैजू मला धाकटा भाऊ मानती स्वतःला माझी थोरली बहीण मानती अरे नाटक आहे तिचं ते नाही रे ते नाटक नाही करत ती मला धाकट्या भावासारखंच वागवती मला मोठ्या बहिणीसारखी ती तर मग ती तुझ्याशी बहिणीसारखी वागती का बायकोसारखी वागती आता आहे का गाडीवान बाळाचं ते बोलणं ऐकलं आणि नशेत जाणाऱ्या गोविंदानं हातातला ग्लास खाली ठेवला त्याने डोक्याला झटका दिला त्याला बैजू हवी हवीशी वाटली आपण आपल्या भावना किती जपून ठेवल्या त्या भावनेचा स्फोट नाही हो दिला डोक्यात नशा नसायची त्यामुळे त्यांनी मर्यादा कधी ओलांडली नव्हती पण आत्ता डोक्यात नशा आली होती त्या नशेत त्याला त्याचं भान राहिलं नाही गाडीवान बाळाच्या मदतीनं वैजू मिळत असेल तर काय हरकत आहे गोविंद आज दारूचे पैसे मी भरणार नाही नाही पैसे मी भरणार मी आज गोविंद शिट झालोय बोरीच्या बाजाराचे सगळे पैसे खिशात आहेत माझ्या चांगला तीनशे रुपयाचा धांदा घ्यालाय मी तीनशेतले पाच गेले तर बैजू मला काय बोलणार तिला तुझी करून टाक ना अरे ना नाही रे बाबा नाही हे ब मी तुला डाव सांगतो त्या डावाप्रमाणे ती तुझ्या मिठीतच अडकून पडेल सुटकाच नाही होणार तिची काही सांगतो नाही ना तसं असेल तर मी तयार आहे बरं का नाही पण ह्याची बक्षीसही पाहिजे मला आधी ती येऊ ते माझ्याकडे आधी बक्षीशी मग बैजू तुझी किती रुपये देऊ तुला आधीऱ्या शब्दात गोविंद बोलला त्याच्याजवळ बाजारचे तीनशे रुपये आहेत ही पक्की माहिती गाडीवान बाळाला होती बाईचा त्या तरुण आणि देखण्याबाईचा मामला असला की पुरुष उल्लू होतो त्यासाठी प्राणावर उदार होतो हवी ती किंमत द्यायला तयार होतो मला शंभर रुपये दे त्यानं सरळ फुकटमध्ये तोंड वाचलं नाही नाही शंभर रुपये जास्त अरे बैजू सारखी अप्सरा तुझ्या मिठीत पडेल अशी योजना करतोय मी हा काय सांगतो आता बघ ना कर लग्नच करते ती तुझ्याशी गाडीवान बाळानं ती योजना त्याला सांगितली तेव्हा गोविंद सुखावला त्याच्या योजनेप्रमाणे तो बैजूला मिठीत घेणार होता त्या योजनेप्रमाणे जे काही घडणार होतं ते सगळं सहजगात्या घडणार होतं त्यात गोविंद निर्दोषच वाटणार होता पण ह्या निर्दोषपणातनं देखणी जवान बैजू त्याच्याकडे ओढली जाणार हा गाडीवान बाळाचा आणि त्याचा होरा मग हॉटेलचा मालक गोविंद शेठ होणार होता त्याची बायको होणार होती बैजू म्हणूनच त्याच्या डावाप्रमाणे गाडीवानानं दारूच्या भट्टीवरनं गाडी हॉटेलजवळ आणली होती बैजूनं गाडीच्या साठ्यात मागच्या बाजूला डोकं करून पडलेला गोविंद पाहिला होता अटेलवाल्या बाई तुम्ही गोविंदच्या चेहऱ्याकडं कशाला बघताय जोर लावून त्याला उचला बघलत हात घालून ती त्याच्या बगलेत हात घालून गाडीतनं खाली घ्यायला लागली तर गाडीवानानं जाणून बुजून गोविंदचे पाय बैलाकडनं वर उचलले आणि बैलांना उधळायला लावलं बैला पुढे पाळाली आणि मग गाडीतनं गोविंद नेमका बैजूच्या अंगावर पाडला होता बैजू त्याला अंगावर घेऊन उताणी पडली होती गोविंदाला वाटलं आपल्या मिठीत सापडलेली बैजू आपल्या हातात येईल पण ती तडफडली तिने त्याला अंगावरनं लोटायचा प्रयत्न केला त्या धडपडीत तिच्या अंगावरचे कपडे मोकळे झाले गोविंदला ते सगळं जाणवत होतं बैजूला आपली ओढ नाही आकर्षण नाही आणि त्यात तिच्या मदतीला धनाशेट आला त्याने आपले पाय पकडले तिला सोडवलं त्याला शरमलायकत झालं काय करून बसलो आपण हे गोविंद रात्री झोपला तो तोंड काळं करूनच तो बैजूला तोंडच दाखवू शकत नव्हता तोंड दाखवायला जागा कुठे होती सकाळी गाडीवान बाळा निर्लज्जासारखा त्याला बेल्हेच्या बाजारला नेण्यासाठी आला काही घडलंच नाही असं दाखवून तो बैजूशी बोलायला लागला तर तिने त्याला चांगलाच फुटावला त्याची आणि गोविंदाची दोस्ती तोडायला पाहिजे म्हणून तिने गावला जाणाऱ्या दिंडीवाल्यांनी हॉटेलचा सगळा माल संपवला म्हणून सरळ सरळ थाप मारली होती तिने हॉटेलचा सगळा माल लपवून ठेवला होता हॉटेलात जर माल असता तर रात्री नशेत झोपलेला म्हणजे नशेचं नाटक करून झोपलेला गोविंद सकाळी नक्कीच गाडीवाना संगती बाजाराला निघाला असता पण तिने त्या दोघांवर कडी केली होती अगं बाईजू तू गाडीवानाला तसंच पाठवलो आहे तुला असं बोलायला ज्यानाशी नाही तर मानाची लाज वाटायला पाहिजे रे रात्री काय केलं तू तु? अरे तुला बहिणीची तरी ओळख आहे का सांग की काय झालं काय अरे काल रात्री काळू का जे काय तुझ्याकडनं घडलं त्यात तुला समाधान मिळालं का थोरल्या बहिणीला मिठीत घेताना देखणी जवान स्त्री भेटल्याचा आनंद वाटला बाहे तुला बोल की अगं मी नशेत होतो ना झूट होतं ते साप त्या हलकट गाडीवानाच्या नादा लागून तो दारू प्याला त्या नशेनं तुझ्या पोटात आलं पाप आणि त्या पापाच्या पूर्तीसाठी तू माझ्या पवित्र देहाशी खेळायला निघाला वय अरे धनाशेट आला म्हणून त्याने तुला माझ्या अंगावरनं बाजूला केलं अरे धनाशेठपासनं माझं रक्षण व्हावं म्हणून मी तुला राखण्यासाठी ठेवलं तर हि तर उलटच झालं धानाशेटनी माझी राखण केली अरे तो नसता तर काय घडला असतं तुझ्या हातून बोल की नाहीतरी दा नशेटला रात्री काळोखात पडवीत घेतीस की त्याने नको तो आरोप केला तशी बैजू चावताळली तरातरा हॉटेलात गेली तिने त्याचे हॉटेलात असलेले सगळे कपडे दोरीवरनं खुंटीवरनं खाली ओढले आणि तशीच ती धावत जाऊन त्याच्यापुढे येऊन कपडे सगळे तिने खाली फेकून दिले त्याच्या अंथरूण पांघरुणाची वळकटीसुद्धा तिने त्याच्या अंगावर फेकली आणि म्हणाली चल जा चालतं होईत ना तुझा माझा काही संबंध नाही तुझी मी थोरली बहीण होते तुझ्या आईसारखी मी होते पण तुला जिथं स्वतःची आईबापाची ओळख नाही तिथं तू बहिणीची ओळख काय ठेवणार रे तिचा तो विखार त्यांनी ऐकला आणि त्याची त्याला लाज वाटली चूक आपली आहे ह्याची त्याला जाणीव झाली पण तिने त्याला चालता हो म्हणून सांगितलं त्याचे सगळे कपडे अंथरूण पांघरूण त्याच्यापुढे फेकले जा गोविंदा जा तू तुला तुझ्या प्रामाणिकपणाची आणि विश्वासूपणाची जर लाज वाटत असेल ना तर चा 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 जा तू ती धारदार आवाजात म्हणाली खरं म्हणजे ती त्याला लाथ मारून हाकलून देणार होती पण त्याची सगळी कान उघडणी करायची होती कालच्या मालाचा हिशोब माझ्याकडे तो देतो मी तुला त्याने खिशात हात घातला पैसे काढले माझ्या हाटीलच्या मालाचे पैसे अरे ते पैसे तुझ्या माड्यावरनं वावाळले मी जातो तुला ते पैसे प्रामाणिकपणे द्यायचे असते तर रातीच तुम्हाला दिले असते आत्ता मी तुला बोलले म्हणून ते पैसे द्यायची भाषा करतो बाहे तू अरे जा तुला काय वाटलं तू पैसे दिले म्हणजे मी तुला हटीला ठेवीन वै अरे थू तु? हलकटा तुझ्या बचचालीवर थू तु? तुझा वारा बी नको मला अगं कुठं साहेब मी बैजू तुझ्याशिवाय जगात मला कोण आहे सांग बरं हाय की तो गाडीवान बाळ्या जा तो रोज रात्री तुला दारू पाजल तू दारू पीत जा आणि मग रात्री कोणतरी तरुण आणि देखण्या स्त्रीचा हात धरत जा पुन्हा वर सांगायचं नशेत घडली गोष्ट म्हणून अरे बो आकडा तुला ना त्याची नाही ओळख थोरल्या बहिणीची ओळख नाही बरं झालं बाबा रंग लवकर दाखवला नाही तर मी फुक्का जिंदगीत फसले असते बघ हे बघ बाई ज्यो तुझ्या वाचून माझं काही अडत आहे असं समजू नको तू तो आता स्वतःच्या चालीवर आला म्हणूनच म्हणते तुझा तुझा नशीब तुझ्यासोबत राणा तुझी पाखरं वाढ बागतात जा त्यांना घायाळ कर मला घायाळ करायला निघाला होता अगं पण मी गेल्यावर तुझं काय तुझ्या नशिबाचं काय माझ्या नशिबाची तुला नको रे चिंता माझं नशीब पहिलं फुटकं त्या फुटक्या नशिबाची तुला चिंता नको बाबा जा जा तू जा अरे बोकडाच्या आवला दिसा तू माझ्याजवळ राहू नको त्या धनाशेडच्या जीवावर एवढं बोलती वे अरे धनशेड मला काल भेटला पण त्याआधी मी जगतच होते की तशी पुढं पण जगल मी अरे मी एवढे भुजिंग बघितले हे पण कोणी डंख नाही केला मला तू मला डंखायला खायला निघाला वे अगं तुझा राखनदार आहे ना मी अरे तुझ्यापेक्षा रानातले भुजिंग परवडले बघ मला चांगले पाच सहा भुजिंग पकडून आणले ना की मी त्यांना जवळ बाळगेन ते खरे माझे राखनदार तुला मी रानात नागराजापासनं वाचवलं इसरला तू पण आता जर माझ्या जवळ यायचा प्रयत्न केला तर तुझ्या अंगाव भुजिंग फेकल्याशिवाय राहणार नाही ध्यानात ठेव आता काय मी तुझी थोरली बहीण राहिलेली नाही गोविंदाला बोलायला जागाच राहिली नव्हती आपल्यापेक्षा ती आता भुजिंगावर विश्वास ठेवणार ही गोष्ट तो आता समजून चुकला त्याच्या पुढे पडलेल्या कपड्यांना हात न लावता मग तो खालमानेनं निघून गेला बैजूनं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितलं तिला तो किती साधा बोळा वाटला होता पण त्याचा तो साधे भोळेपणा किती दिवस टेकला होता धनाशेठ हॉटेलमध्ये आला तर बैजू दुकानाचा माल काचेच्या कपाटात लावत होती शेव पापडी गोडीशेव लाडू पेडे सगळं सामान लावत होती बैजू माल आत्ता काढला काय शेठ शेठ तुला तेलाची कडई चुलांगाणावर दिसती का सांग बरं नाही आज तर भटात वडे भजी पण काढलेली दिसत नाही शेठ आता या हॉटेलसाठी मला दोन बारकाली पोरं बघ आहेत बहीण बाय मंडा आहेच माझ्याकडं आणून देऊ का सांग अरे सांग की आजपासून कामाला ठेवू आणि तुझा तो मोठा भाऊ कुठे आहे माझा मोठा भाऊ अगं ज्याला तू धाकटा भाऊ समजत होती तो तुझा मोठा भाऊ निघाला ना धाना त्याचं नाव आता माझ्याबरोबर काढायचं नाही त्याचं नाव मी मनातनं टाकायचं ठरवलंय बेस केलंस मला बी त्याची नजर चांगली वाटत नव्हती पण तू मला त्याच्याकडनं मार दिला त्याने मला डोक्यावरनं उचलून खाली टाकलं होतं अरे तसं काय मी पण तुझ्या उघड्या अंगावरनं भुजिंगाची शेपटी फिरवली होती की आठवतंय आहे ना पण तुला आता माझी ओळख पटली त्याची बी ओळख पटली आमच्या दोघात कामाला कोण आलं तुला सांग माझ्याबद्दल तुझा गैरसमज झाला ता ती काहीच बोलली नाही पुरुषासारखा बेभरवशाचा माणूस नाही आज हा चांगला तर उद्या तो चांगला एकच माणूस नेहमी चांगला का असू शकत नाही त्यांच्यात हा असा नको तो बदल का व्हावा काल गोविंद चांगला वाटत होता तर धनाशेड पापी वाटत होता आज उलटा अनुभव आलाय आज धनाशेठ चांगला तर गोविंद पापी वाटायला लागलाय वैजू घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी तुझं हाटील तू चालव तुला मी हाटीलसाठी मुलगा मुलगी पाठवून देतो नाहीतर मीच घेऊन येतो एखादी तरुण स्त्री आणून देऊ काम करायला तरुण स्त्री नको नको त्या तरुण स्त्रीमुळं हाटीला तुगाच गिराई का नखरे करतात दहा पिऊन आलेली का हात धरायला बी मागं पुढं बघत नाहीत तुझा कोणी हात धरला का सांग गोविंदाच्या दांडग्यापानामुळं कोणाची भीती वाटत नव्हती आता तो हॉटेलात नाही हे काढल्यावर दारू पिऊन येणार आहे ना मोकळं रान वाटेल ना मग आता काय मी माझं दुकान बंद करून तुझ्या मदतीला येऊ का हॉटेला सांग बरं नाही नाही नको मी का नको माझी भीती वाटते वय तुला अ भीती नाही हो गावात किराणा मालाचं दुकान त्यात तुमचा रोजचा गल्ला चांगला असतो तुझा धंदा चांगला तू कशाला बंद करतो मग तू असं का नाही कर हॉटेल बंद कर माझ्या दुकानात काम कर तुला मी महिन्याला तू म्हणशील तेवढे पैसे देईन नाही नको लोक नको बोलती। ते बोलतील तुमच्यानं माझा संबंध आहे असा आवाज करतील मग मला जगणं हे बघा मला असं बदनामीचं जीवन नको आहे नशीब गावाला गोविंदचा माझ्या बाबतीतला प्रकार नाही काढला अगं तू गोविंदाला जवळ ठेवलं ना त्यावेळी बदनामीला घाबरली नाही मग माझ्याजवळ राहिल्यावर बदनामीला का घाबरती गोविंदाच्या वेळी माझी बदनामी व्हायचा सवालच नव्हता तो माझ्या धाकट्या भावासारखा दिसत होता आणि मी मी तुझ्या थोरल्या भावासारखा दिसतो नाही का सांग मी थोरल्या भावाजवळ राहते असं लोक समजणार नाहीत मी माझ्या ठेवलेल्या पुरुषाजवळ राहते असं लोक समजतील अंग मग तसं असेल तर दोघांनी लोकांकडे लक्षच द्यायचं नाही आपण आपल्या पवित्र नात्याने राहायचं पवित्र नात्याने अहो ते कसं शक्य आहे एका पवित्र नात्यानं मला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता हे नवं नातं नाही शक्य का शक्य का नाही अरे तू ना माझ्या नात्याचा ना माझ्या ओळखीचा नात्याचा नसलो तरी आपली ओळख झालीच आहे की माझा मतलब असा आहे का पूर्वी आपली ओळख नव्हती मग आता झाली ओळख तू कुठं मला परखी राहिली सांग की तू गोविंदाला जसं ओळखत होती तेवढीच तू मला ओळखते पण तू तु, माझा मुलगा सावळा त्याला दत्तक घेणार आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे त्याच्यात काय झालं सावळा मी तुझा मुलगा दत्तक घेऊ शकतो त्यात काय अडचण सावळा माझा मुलगा आहे तो तुझा दत्तक मुलगा झाला का लोक मला तुझी बायको समजू लागतील पण मी नाही ना समजणार बायको अगं मला बायकोच हवी असती तर माझी बायको नसती का सांभाळली तिला कशाला हसण्या बोंबील वाल्याबरोबर जाऊ दिली सांग मग तिला कशाला हसण्या बोंबील वाल्याबरोबर जाऊ दिली तू जाऊ दिली अगं जाऊ दिली म्हणजे ती पळाल्यावर मी काय तिला परत आणू नाही आवडलो मी तिला राहिलं तिला परत आणायची होती आणायचा प्रयत्न केला तर म्हणली तुझ्याजवळ आणणार नाही बळ सोडत नेलं तर म्हणली पुन्हा पळून जाईन मग म्हणलं नाठाळ गोडीला लगाम घालून तिच्या स्वार होणं कठीण तिला जो स्वार आवडतो त्याच्या संगतीत राहिलेली ठीक हां म्हणजे तू बायकोच्या कालाप्रमाणे वागला त्यामुळं तिने तुझी पोची ओळखली आता मी तरी कशाला तिच्याही विरोध वागू सांग विरोध वागणे ना माझ्या हाती ती सापडणार होती का नाही ना मस वाढला ना तिचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा म्हणजे माझ्या बाबतीत बी तो तसाच वागणार हे बघ बैजू तुला मी देवता समजतो देवता मी देवता मला देवता समजतो तू हां अगं तुझा नवरा होऊन गेला तुझ्या आयुष्यावर त्याची सावली नको म्हणून तो गेला तुझ्यावरच्या प्रेमामुळे तो तु निघून गेला तू पण त्याच्या प्रेमाची मूर्ती म्हणून सावळाला घेऊन जगत राहिली तू दुसरं लग्न करून तुझ्या नवऱ्याला इसरू शकली नाही अरे त्याला कशी इसरणार शक्यच नाही ते तो कुठं तरी असणार माझी माहिती तो मिळवत असणार कारण तो माझ्याशिवाय जगू शकत नाही ह्याची मला कल्पना आहे त्यामुळं मी तरी त्याच्या आठवणीशिवाय जगू शकत नाही म्हणजे तो सावळा मला दत्तक देणार नाही सांग की खरंय ते शेठ माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या प्रेमाचं फळ म्हणजे माझा सावळा सावळा म्हणजे आम्हा दोघांचं प्रेम त्याला कसं दूर ठेवू अगं पण सावळा मला मिळावा म्हणून मी तुला मदत केली आणि मी त्याच तुझ्या हेतूचा फायदा घेतला तुझी हॉटेलसाठी मदत घेतली पण आता खरं सांगते माझा सावळा मला हवा मी नाही देणार तुला सावळा ज्या दिवशी माझा सावळा दुसऱ्याचा होईल त्या दिवशी मी जीवन नसीन हे ध्यानात ठेवू हे ऐकलं आणि वाणी हे भारावला मानलं या तरुण पोरीला आपल्या नवऱ्याला महारोग झाला तो तिला सोडून गेला पण ती त्याला विसरू शकत नाही आणि आपली बायको आपल्याला कुठलाच रोग झालेला नसतानाही हसण्या बोंबीलवाल्याबरोबर पळून गेली काय म्हणायचं तिला बैजू संकटात आहे पण ती त्या संकटातही आपलं प्रेम जपण्याचा प्रयत्न करते आपला नवरा आपल्यासाठी महारोगाचं ओझं वागवत कुठेतरी आहे ह्याची तिला आशा आहे आणि ह्याचा तिला अभिमान आहे वैजू तुला म्हणलं ना मी तू देवत आहे तू राग सावळेला घेन हाटेलात तुला हवी ती मदत मी करेन सावळा मला वंशासाठी दत्तक पुत्र म्हणून नाही मिळाला तरी हरकत नाही मी त्याच्या नावानं माझी सगळी संपत्ती करून टाकल त्याचा मामा म्हणून मी सगळं देईन त्याला तू माझी धर्माची बहीण म्हणून तुला साडी सोळी करत जाईन त्याचबरोबर तुला हवी ती मदत मी करेन धनाशेठ वाण्याच्या स्वभावाचा तो उदारपणा वैजूचं मन हेलावूनच गेलं तिला त्याच्याविषयी जिव्हाळा वाटायला लागला धनाशेठ आजपासून तू नुसतं हाटीला चहा प्यायला यायचं नाही रोज सकाळ संध्याकाळी जेवायला यायचं इथं अगं वय मी तुझ्या घरी चहा प्यायला येतो तेवढं ठीक मला जेवण नको तू मला तुझ्या हातचा चहा देते ना तेवढाच गोडपाना मला पाहिजे सावळाला बघायला मिळावं म्हणून मी चहाचं निमित्त करतो अगं मला मुलाची लय आवड मला स्वतःचं मूल हवं होतं त्यासाठी लग्न केलं पण तिला ऊत आला ती पाळाली मला एखादं मूल देऊन पळाली असती तर मला तिचं काय वाटलं नसतं पण मूल न देता पळाली फसवणूक केली तिने माझी आता हरकत नाही तुझा सावळा मला माझा मुलगा नसला तरी माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणून मी त्याचं कोड कौतुक करेन वा वा धना शेड आर तुला आहे मोठ्या मानाचा आहे रे वैजूनं मग त्याच्यासाठी चहा केला चहा त्याला दिला जाऊ का जा ना तुला पण तुझं दुकान बघायचं असेल नाही आज दुकान बंद तुझ्या हॉटेलसाठी एक मुलगा आणि एक मुलगी बघतो नारायणगावला जाऊन येतो तिथले हॉटेलवाले माझे जोडीदार आहेत त्यांच्याकडनं तुला हवी असलेली मुलगी आणि मुलगा आणतो मी धनाशेठ म्हणाला आणि निघून गेला धनाशेठ आपल्यासाठी दुकान बंद करून नारायणगावला जाणार आपल्या हॉटेलच्या कामासाठी मुलगा मुलगी आणणार तिला आनंद वाटला हॉटेलसाठी मोठा पुरुष किंवा तरुण स्त्री तिला नको होती त्या दोघांना पगार जास्त द्यावा लागला असता त्यात त्यांचे बाकीचे नखरे तिला परवडणारे नव्हते लहान वयाचा मुलगा किंवा मुलगी तिच्या कामाची होती त्यांना पगार थोडक्यात दिला तरी चालणार होता त्यात ते दोघं सावळाला खेळवू शकणार होते त्याला सांभाळू शकणार होते ते लहान असल्यामुळे त्यांना कामाचा उत्साह असणार होता आणि त्यांना माया दिली प्रेम दिलं की ते तिच्याशी चांगलं वागणार होते तिने सावळाला बळच उठवायचा प्रयत्न केला पण लबाड उठायला मागत नव्हता तिलाही हॉटेल उघडायचं होतं तिने सावळावर आपलं फाटकं लुगडं पांघरून टाकलं तसं तर झोपेत गोड हसला चुल्हांगणातली राख आणि कोळसे तिने काढले हे काम गोविंद रोज करायचा तोच चुल्हांगण पेटवायचा कढई ठेवायचा त्याच्यावर ढणाढणा जाळ घालायचा डब्यात तेल ओतलं की बैजू बटाटा भजी कांदा भजी करायला बसायची स्टोववर बटाटे उकडायला टाकलेले असायचे भजी तळून होईपर्यंत बटाटे उकडून व्हायचे उकडलेल्या बटाट्यांची सालटी काढून त्यात कोथमीर आणि हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे हळदीची फक्की मारून गोविंद ठेवायचा डाळीचं पीठ एखाद्या दे पातेल्यात घेऊन त्यात पाणी टाकून ती ते चांगलं खळखळावायची डाळीचा खळगोट चांगला तयार झाला की ती चुल्हणाच्या कढईवर बटाटे वडे करायला बसायची गोविंद झारा हातात घेऊन उकळत्यात येलात बटाटेवडे चांगले फिरवी त्याच्या मनाप्रमाणे बटाटेवड्यांनी रंग धारण केला की तो झाऱ्यानं सगळे वडे बाजूच्या कोऱ्या पाठीत टाकेल बटाटा भजी कांदा भजी बटाटे वडे झाले की चुल्हणावर मटकीच्या उसळीचं पातेलं चढे तोपर्यंत तो गिरायक यायला सुरुवात व्हायची हॉटेलचं बाकडं गिरायकांनी भरून जायचं अरे गोविंद लोकांना काय पाहिजे ते बघ ना बैजू त्याला ऑर्डर द्यायची गोविंद मग लोकांची ऑर्डर द्यायला तयार व्हायचा पण आज गोविंद तिथे हॉटेलचं काम करायला नव्हता बैजूला त्याची नाही म्हटलं तरी आठवण झाली पण तो हलकट निघाला तिनेच त्याला तिथून घालवून दिला होता तोही हलकट तिथनं निघून गेलेला होता मित्रांनो हा पाचवा भाग इथेच संपला सहावा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार मित्र हो